नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुणे विभाग शिक्षण मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक जयंतरावजी आसगावकर सर यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करा. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया प्राध्यापक जयंतराव आसगावकर. प्रथमतः चंदुकाका यांच्या स्मृतीस मानवंदना देतो. ज्या चंदुकाकांनी या ठिकाणी या शैक्षणिक संस्था असतील, बँकिंग असेल, या क्षेत्रात काम केलं, खऱ्या अर्थानं मला वाटते 350 जेवर यांनी संस्था स्थापन केल्या, जवळपास 27 शाळा किंवा त्या शैक्षणिक संस्थांच्या शाखा निर्माण केल्या, बँक चांगल्या पद्धतीनं निर्माण केली, त्या चंदुकाकांच्या 74व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी स्वच्छ व सुंदर शाळा हा उपक्रम आज संपन्न होतोय. या कार्यक्रमास उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मित्र संजयजी जगताप, आमदार पुरंदर हवेली संजय जगताप यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या संस्था असतील या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वाढवण्याची भूमिका घेतली, काम करत असताना सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली, कारण वेळोवेळी त्यांचं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला होत असतं. ते संजयजी जगताप आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक की ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या बाबीसाठी आंदोलन कशा पद्धतीने करायचं, या गोष्टी सगळ्या कशा मंत्र्यांच्याकडून मान्य करून घ्यायच्या, हे जे मार्गदर्शन केलं ते आमचे ज्येष्ठ सहकारी विक्रमजी काळे आमदार छत्रपती संभाजीनगर यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. ते PDCC बँकेचे चेअरमन डॉक्टर दुर्गाडेजी या ठिकाणी उपस्थित, मुंबई सेकंडरी बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवकृपा पतपेढीचे संचालक सुरेश भाऊ संकवाळजी, शिवकृपा पतपेढीचे माजी अध्यक्ष अविनाश भोसले, कात्रज दूध डेअरीचे संचालक तानाजी जगताप, नगराध्यक्ष सासवडच्या माजी गोंडेजी या ठिकाणी उपस्थित, पंचायत समितीचे सदस्य सुनीता कोलतेजी, त्याचबरोबर ज्यांनी हा या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी चांगल्या प्रकारचं कष्ट किंवा योगदान दिलं ते आमचे मित्र पुणे जिल्हा मुख्यमंत्र संघाचे चेअरमन नंदकुमार सागरजी या ठिकाणी उपस्थित, महाराष्ट्र राज्य महामंडळचे माजी सचिव आदिनाथ थोरात सर, सांगली जिल्हा प्रमुख संजय धामरेजी, पुणे शहर शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजी कामते, सातारा जिल्हा मुख्यमंत्र संघाचे चेअरमन आणि सेकंडरी बँकेचे संचालक आमचे मित्र सचिन नलावडे, मुंबई सेकंडरी बँकेचे संचालक संतोष शिंदे, पुणे मुख्यमंत्र संघाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव किलकिले या ठिकाणी आमच्या कोल्हापूर जिल्हा मुख्यमंत्र संघाचे सचिव दत्ता पाटील, सोपान काका बँकेचे संचालक प्रकाश पवारजी, सोमेश्वर बँके कारखान्याचे संचालक बाळासाहेब कामते, त्याचबरोबर मेडिकल असोसिएशनचे संचालक शेट्टीजी या ठिकाणी, मुंबई सेकंडरी बँकेचे उपाध्यक्ष आमचे मित्र आणि या कार्यक्रमाचे नियोजक सुधाकर जगदाळे, त्याचबरोबर आमचे मित्र ढंभेरीजी उपस्थित, सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित, जगताप वहिनी आणि समोर उपस्थित असणारे सर्व शिक्षक शिक्षण कर्मचारी आणि संजयजी जगताप यांच्यावर प्रेम करणारे. एक चांगल्या प्रकारचा उपक्रम स्वच्छ आणि सुंदर शाळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. हे करत असताना जर बघितलं तुम्ही तर संजयजी जगताप यांचं नेहमी म्हणणं असायचं की सर, माझ्या वडिलांचं हे स्वप्न होतं की शाळा किंवा कुठलीही संस्था असेल तर त्या ठिकाणी ही स्वच्छता असली पाहिजे, ती वास्तू सुंदर असली पाहिजे,
आणि यासाठीच त्यांची खऱ्या अर्थात धडपड होती आणि ते स्वप्न वडिलांचं पूर्ण करण्यासाठीच त्यांनी आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला. खऱ्या अर्थाने मी त्यांना धन्यवाद देतो की सुरुवात करत असताना जरी त्यांनी याचा व्याप महाराष्ट्रभर जरी वाढवणार असतील तरी पण चंद्रकांत पाटीलची त्याने प्रथम जी निवड केली ती मला वाटते पुणे शिक्षक मतदारसंघाची या ठिकाणी निवड केली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि हे करत असताना प्रातिनिधिक स्वरूपात करायचा कार्यक्रम असा विचार न करता त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला म्हणजे 5 जिल्हे आहेत 58 तालुके आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5 पुरस्कार दिले जाणार आहेत म्हणजे 3 शाळांना पुरस्कार 2 विशेष पुरस्कार आणि प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी 3 पुरस्कार दिले जाणार आहेत म्हणजे 58 तालुक्यामध्ये 3-3 प्रमाणे त्या ठिकाणी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि नुसतंच पुरस्कार म्हणजे स्मृतिचिन्ह आणि सत्कार साहित्य असं नाही तर रोख रक्कम देखील त्या ठिकाणी देण्याची भूमिका त्या ठिकाणी संजय जगताप यांनी घेतली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचा कार्यक्रम कारण मी सत्काराचे कार्यक्रम बरेचसे बघतो त्या ठिकाणी मग सत्काराचं काय मोमेंटो काय शाल श्रीफळ असेल ते द्यायचं सत्कार करायचा परंतु रोख रक्कम आणि चांगल्या प्रकारची रक्कम कारण मला वाटतं 10,000, 7,000 आणि 5,000 अशा पद्धतीची ही रक्कम जी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये याच्यामध्ये वाढ करणार म्हणजे करण्याची जी भूमिका आहे ही एक तळमळ जी आहे ही खऱ्या अर्थाने या बाबीतून आपल्याला निदर्शन आलं की बाबा शाळा या निमित्तानं म्हणजे या जर स्पर्धा आपण लावल्या तर त्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून शाळा त्या ठिकाणी स्वच्छ बनतील सुंदर बनतील आणि त्याप्रमाणे त्यांनी जे लिस्ट दिलेली आहे ती शाळेची तपासणी करत असताना त्या शाळेमध्ये काय काय असलं पाहिजे ही सगळी ऑनलाईन माहिती त्या ठिकाणी भरायची आहे आणि त्यानंतरच त्या ठिकाणी ते क्रमांक त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. म्हणजे हे करत असताना जर बघितलं तर या सगळ्या बाबी म्हणजे शाळेसाठी असेल शिक्षकांसाठी असेल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी असेल प्रत्येक बाबीसाठी त्या ठिकाणी त्याची धडपडी कायम नेहमी दिसत असते आणि त्या माध्यमातूनच शिक्षक त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं प्रेम करतायत हे म्हणलं तर वावगं ठरणार. आज हे करत असताना शाळा देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवलेल्या आहेत मग त्या मराठी माध्यमाच्या शाळा असतील इंग्रजी माध्यमाच्या असतील बीएड कॉलेज असेल ज्युनियर कॉलेज असेल या शाळा त्या ठिकाणी ते चालवतात चांगल्या पद्धतीनं बँक चांगल्या पद्धतीने चालवत आहेत कारण हा 700 कोटीच्या त्या ठिकाणी ठेवी आहेत 1500 कोटीचा व्यवसाय आहे आणि त्या बँकेच्या शाखा ते वाढवत आहेत. आज पुण्यामध्ये सातारमध्ये भविष्यामध्ये कोल्हापूर सांगली म्हणजे आर्थिक स्पर्धेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने टिकण्याची भूमिका त्या ठिकाणी संजय जगताप यांनी घेतलेली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि हे करत असतानाच त्याच्या वडिलांचं मी परिचय पत्र वाचलं म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो अशी गोष्ट आहे कारण आम्ही काँग्रेसचे आमदार आहोत आणि त्या ठिकाणी चंदू काका यांनी कधी काँग्रेसचा विचार सोडला नाही आणि तोच संजय जगतापांनी विचार पुढे नेण्याची भूमिका खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यामध्ये केलं हे त्यांचं कौतुक आहे आणि मला वाटतं टाळ्या वाजवून त्याला आपण दाद दिली कारण पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी पुढे न्यायचं जाधव सर एवढी सोपी गोष्ट नाही तरी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली नाही आणि काँग्रेसचा विचार त्यांनी पुढे नेण्याची भूमिका ठेवली. आज या माध्यमातून असेल राजकारण करणं असेल तो भाग करतोच आपण म्हणजे आज जवळजवळ मगाशी बोलता बोलता सर म्हणले सर 385 संस्था आहे रोज एक दिवस जर एका संस्थेत येईल म्हटलं तर 365 दिवस होतात मग वरती परत दिवस राहतात जातात मग हे करून त्या ठिकाणी मतदारसंघ आहेत ते हवेली आणि पुरंदर त्याचं काम करायचं आहे जिल्हाभर त्या ठिकाणी काँग्रेस जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते त्यामुळे जिल्ह्याच्या काँग्रेसचं काम ही त्यांच्यावरती आहे आणि हे करत करत त्या ठिकाणी व्यवसाय पण मोठा आहे त्यांचा ते बोलत नाहीत व्यवसाय काय फक्त संस्थांच्या बद्दलच बोललं त्यांचा व्यवसाय फार मोठा व्यवसाय आहे कारण बऱ्याच वेळा मी बघतो सगळ्या 288 आमदारांचे मी प्रतिज्ञापत्र वाचतो तिने जाहीर केलेली प्रॉपर्टी किती आहे त्याच्यामध्ये कितवा क्रमांक लागते ते आता मी बोलत नाही परंतु सिंगल आकड्यामध्ये क्रमांक आहे एवढं सांगतो तुम्हाला तर म्हणजे हे सगळं सांभाळायचं आणि हे सांभाळत असताना त्या ठिकाणी जर बघितलं तर वहिनी साहेबांची सुद्धा त्यांना साथ मोठी आहे कारण आम्ही जपानला एकत्र होतो त्यावेळी बघायचं काही काम असलं की फोन करून सांगायचं हे असं अमुक अमुक आहे तेवढं तुम्ही करून घ्या म्हणजे ही जी धडपड आहे
कारण एवढं सोपं नाही, हे सगळ्या बाबीसाठी वेळ द्यायचा, शिक्षकांसाठी वेळ द्यायचा, आणि खऱ्या अर्थानं त्यांना जी टीम मिळाली ती चांगली टीम मिळाली म्हणून ते काम करू शकले. आणि या ठिकाणी म्हणजे जिल्हा बँकेत परत संचालक पद आहे, आणि हे करून आणि हा व्याप त्यांनी वाढवला, त्या वडिलांचं स्वप्न होतं, स्वच्छ आणि सुंदर शाळा झाले पाहिजेत आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या झाले पाहिजेत, ही खऱ्या अर्थाने त्यांची तळमळ. त्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हा त्याचा विस्तार वाढेल. आम्ही जरी किती म्हटलं की आमच्या 5 जिल्ह्यापुरतच मर्यादित ठेवा म्हणजे आमचं काम सोपं होईल, परंतु ते न करता ते म्हटले सर वाढवा लागते, तर म्हटलं सर नक्की त्या ठिकाणी वाढवा, त्यासाठी लागणारं सगळं सहकार्य त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला नक्की करू, त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आणि या शाळा खऱ्या अर्थानं दर्जेदार झाल्या पाहिजे, कारण आज जर बघितलं तर मगाशी दुबाडे सरने चांगलं त्याच्या मनोगतामध्ये मांडलं की देश किती नंबरला आहे, काय अर्थव्यवस्था आपली कशी आहे काय, कारण आज जपानमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर अबाव 60 म्हणजे 60 वर्षाच्या वर डोनर साहेब सगळ्यांनाच तिथं पेन्शन दिली जात, परंतु आपल्याकडं त्या ठिकाणी जर बघितलं तर ही व्यवस्था नाही आहे. होती ती व्यवस्था बंद करण्याची भूमिका घेतली गेली. आज त्या ठिकाणी 30-35 वर्ष नोकरी करायची, 3-3 पिढ्या घडवण्याची भूमिका शिक्षकांना करायची, आणि त्यानंतर मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करायचं हा मोठा प्रश्न. कारण मला वाटतंय सचिन नलवण्याचं तर मला वाटतं आठवडती एक किंवा दोन वेळा फोन असतोय, विषय एकच असतोय सर पेन्शन करताय का नाही, यासाठी नेहमी त्याचा आग्रह असतो हे सर झालं पाहिजे. यासाठी सुद्धा आम्ही काळेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वारंवार लढा करतोय वेगवेगळ्या प्रश्नासाठी. त्या ठिकाणी विधानसभेच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसलेलो असतोय, तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की त्या ठिकाणी आंदोलन आम्ही हे करत असतो, कारण शाळा चांगल्या पद्धतीने टिकल्या पाहिजेत, विद्यार्थी चांगले घडले पाहिजेत, आणि हे घडत असताना वस्तुस्थिती योग्य आहे की भौतिक सुविधा कशा आहेत याच्यापेक्षा आमचा शिक्षक कसा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज शाळेमध्ये शिक्षक जर चांगला असेल, म्हणजे अगदी जिल्हा परिषदेच्या शाळा जर बघितल्या, आता आमच्याकडे कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेची एक शाळा आहे, उदाहरण द्यायला हरकत नाही, कोल्हापूरच्या लोक दत्ता पाटील माहित आहे बाबा चरणनगरची शाळा की जिथं प्रवेश नाकारला जातोय, रात्रभर पालक प्रवेशासाठी बसतोय त्या शाळेतील, म्हणजे अशा पद्धतीची शाळा सुद्धा राज्यभर आहे ठीक आहे, असं म्हणतो असं नाही. आणि हे करत असताना बऱ्याच ठिकाणी अडचणी बघतोय, म्हणजे परवा दिवशी मी इथं खेड तालुक्यामध्ये होतो, माझं ते शैक्षणिक साई वाटपाचा कार्यक्रम होता, त्या तालुक्यातली एक शाळा अशी आहे की त्या शाळेमध्ये आता आज म्हणजे हे 15 जूनपासून एकही शिक्षक नाही, जे होते ते मुख्याध्यापकासह सगळे शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्या ठिकाणी शिक्षक भरतीला परवानगी दिली. त्यामुळं दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आज स्वच्छ आणि सुंदर शाळा ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आणखी जर चांगल्या पद्धतीनं स्पर्धा व्हायची असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भरतीचा प्रश्न सुटला पाहिजे. कारण आज आमच्या शाळेमध्ये जर बघितलं तर शिक्षकेतर कर्मचारी एक आहे, काय काय याच्यामध्ये काहीच नाही आहे, मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सफाई कामगार आमच्यात नाही आहे, त्यामुळे आमची स्वच्छतागृह स्वच्छ होत नाहीत, वर्गखाल्या स्वच्छ होत नाहीत, आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, त्यासाठी खऱ्या अर्थात त्या ठिकाणी भरती झाली पाहिजे. म्हणून आपण आग्रही आहोत की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे. म्हणून आता जे सरकारनं निर्णय केला की सेवानिवृत्त लोकांना त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं नेमायचं, 20,000 रुपये द्यायचे आणि त्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाचं काम करायचं. मग आम्ही म्हणतो त्या सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्यापेक्षा तरुण जे बेरोजगार आहे यांना तुम्ही नेमाला 20,000 रुपये. म्हणून त्यासाठी ठामपणे विरोध केलेला आहे, कारण या संदर्भात मी प्रेस सुद्धा घेतली आहे की याला ठामपणे विरोध असणार. आता काळेसाहेबांना सुद्धा मी बोललो की तुम्ही आमचं नेतृत्व केलं पाहिजे आणि हा जो आदेश आहे हा रद्दबातल तुम्हाला करावा लागतो. तरी त्याने ठामपणे निर्णय दिलाय, जरी मी सत्तेत गेलो असलो तरी तुमच्याबरोबर 100% असणार आणि हा आदेश त्या ठिकाणी तो रद्द करून घेणार. त्यामुळं भरती जी आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती ही नक्कीच त्या ठिकाणी चालू होईल. त्याचबरोबर जुन्या पेन्शनच्या बाबतीत समिती नेमली आहे, या बाबतीतलं जर बघितलं तुम्ही तर महाराष्ट्रातला पहिला मोर्चा कोल्हापुरामध्ये आम्ही काढला, पट्टी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काळेसाहेब त्या मोर्चाला आले होते कोल्हापूरमध्ये, आणि त्यानंतर राज्यभर मोर्चे चालू झाले. आता सुद्धा ऑगस्ट मध्ये जर भरती नाही झाली चंद्रकांत पाटीलची तर कोल्हापुरामध्ये आणखीन मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित करणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत.
त्यामुळं या ठिकाणी ती सुद्धा चालू झाली पाहिजे. आज मगाशी तानाजी मानेंनी प्रश्न मांडला, वस्तुस्थिती आहे त्यांची माने सरांची, की टीईटी 2019 नंतर झाले ना, मग त्यावेळी आम्ही एक वर्षात त्यांच्यावर बरासा प्रयत्न केला, तर त्यावेळी विषय असा आला की केंद्र शासनातनं त्याची परवानगी आली पाहिजे. मग केंद्र शासनातनं परवानगी आली पाहिजे असं जर विचार असेल टीईटी बाबत, तर मग आता ज्यांना पुनर्तुम्ही निवडणुकात येणार आहात, ते सेवानिवृत्त शिक्षक जे आहेत त्यातले किती शिक्षक टीईटी झालेले, कोण झालेले नाही टीईटी, म्हणजे शिक्षक नेमतोय आम्ही आता त्यांना पुनर्निमणुकात येतोय, मग त्याची टीईटी आहे का? टीईटी नाही मग त्यांना पगार तुम्ही 20,000 कसा देताय? आणि जे टीईटी नाही म्हणून काम करणाऱ्या लोकांचे पगार बंद केलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा सुटला पाहिजे. माने सरांनी सांगितलं की शाला पाहिजे बाबतीत पुणे आणि सोलापूर वस्तुस्थिती आहे. पुणे आणि सोलापूर हे दोन जिल्हे असे आहेत की या दोन जिल्ह्यामध्ये जावं क्रमांक नसणाऱ्या मान्यता बरीच आहे, आणि त्यामुळे अडचण आली. मग त्यातून आयुक्तांनी सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथं काम करता याचे 6 पुरावे द्या 12 पैकी, ते 6 पुरावे दिल्या तर देणार. आता माने सर त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातल्या माध्यमिक लोकांच्या 40 आणि 60% आदेश उद्या सोमवारपासून वाटप होत आहे. नगर सर्व आणि माझा वारंवार संपर्क असतोय, आम्ही वारंवार आयुक्तांच्या बैठकी घेतोय, त्याचबरोबर शाला आयडीच्या या बाबतीत सुद्धा आहिर साहेबांनी बऱ्यापैकी 15 दिवसात बऱ्यापैकी सगळे त्या ठिकाणी शाला आयडी पूर्ण करण्याची भूमिका घेतलेली आहे, त्यामुळं ते तो सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मला वाटते सुटण्याच्या मार्गावर आणि नक्की तो सुटणार आहे. आज जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं असं की जिथं किमान शून्य संख्या झालेली आहे, अल्पसंख्याक शाळांमध्ये गणित विज्ञान इंग्रजी या विषयासाठी शिक्षक नाही आहे, आणि ज्या ठिकाणी शून्य शिक्षक आहेत किंवा ज्या ठिकाणी विशेष शिक्षक, म्हणजे आता काही परवा एका मी शाळेमध्ये गेलो इचलकरंजीला, त्या ठिकाणी 100 मार्काचा संस्कृत आहे, माझ्या संस्थेच्या शाळेमध्ये 100 मार्काचा संस्कृत आहे आणि संस्कृत शिक्षक नाही, आणि आज त्या ठिकाणी तो विषय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अशा ठिकाणी सुद्धा शासनानं खऱ्या अर्थानं खास भाग म्हणून ताबडतोब त्या ठिकाणी भरतीला परवानगी दिली पाहिजे. काय साहेब मला वाटते हे सगळे जे मी मांडलेलं आहे त्याचा तुम्ही भाषणामध्ये संदर्भ घ्याल आणि त्या ठिकाणी म्हणजे या सगळ्या बाबी जर बघितल्या तर त्या ठिकाणी हे शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सुटले पाहिजेत. कारण आज त्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही आमदार झालो त्यावेळी बऱ्यापैकी लक्षात आलं की बाकीच्या कुठल्या विभागात प्रश्न शिल्लक नाहीत, तेवढे प्रश्न आमच्या शिक्षण विभागात आहेत, आणि शिक्षण विभागातले प्रश्न खऱ्या अर्थानं फारसं म्हणजे त्या ठिकाणी गांभीर्यानं कोणी न घेतल्यामुळेच हे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित राहत गेले. परंतु बऱ्यापैकी त्या ठिकाणी अघोषितांचा वगैरे प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला आहे, आणि मला वाटते पगाराची समस्या सुद्धा बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी की 1 तारखेलांचे पगार होत नाही. आमचं काय म्हणणं आहे, बरेच जण म्हणतात शिक्षकाला एवढा पगार आहे आणि त्याला काय एक दोन महिने जरी पगार नाही झाला तर तू काय उपाशी राहतोय काय? तर तुझा अजून उपाशी राहण्याचा प्रश्न नाही. समजा त्या कर्मचाऱ्याचं जर दुर्दैवानं काय घटना घडली आणि त्याचे LIC चे हप्ते जर थकित राहिले तर त्याला कुठलाच लाभ त्या ठिकाणी इन्शुरन्स कडनं मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं त्या ठिकाणी कर्जाचे हप्ते असतील किंवा आता म्हणजे चंद्रकांत पाटील सांगितले की किती कोटी रुपयांनी त्या ठिकाणी कर्ज मुक्ती केली, जर थकीत हप्ते असतील तर बऱ्याच वेळा त्यांनाही अडचण येते की कर्ज मुक्ती देण्यासाठी. त्यामुळे या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं पगार वेळच्यावेळी झाली पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे. आमचा शिक्षक कुठल्याही कामामध्ये कमी पडणार नाही, कारण शिक्षक होणं हे म्हणजे मी म्हणतो सुदैवी व्यक्तीच असतो शिक्षक होणारा. कारण शिक्षक असा आहे की तो सेवानिवृत्त जरी झाला तरी त्याला माजी विद्यार्थ्याकडून सन्मान मिळत असतो. रस्त्यात कुठेही माजी विद्यार्थी पाठला भेटला तर तो नतमस्तक होऊन नमस्कार करत असतो, आणि हे भाग्य फक्त आणि फक्त शिक्षकाला मिळतंय. त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही या ठिकाणी सुदैव की आम्ही शिक्षक झालो आणि या शिक्षकांचा सत्कार करण्याची भूमिका खऱ्या अर्थानं संजय जगतापजी यांनी घेतली, त्याबद्दल मला वाटते त्यांना धन्यवाद देतो आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया की शिक्षकांसाठी योगदान देणारा विधानसभेतला आमदार म्हणजे संजय जगताप एवढंच या ठिकाणी मी म्हणतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्या शाळांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्या शाळांनाच अभिनंदन करतो, आणि ज्यांनी सहभाग घेतला परंतु पुरस्कार मिळाला नाही त्यांचं खास अभिनंदन करतो. एवढ्यासाठीच खास अभिनंदन करतो, सहभाग घेतल्याशिवाय कधी क्रमांक येत नाही, त्यामुळे भविष्यामध्ये सहभाग वाढवा, त्याशिवाय तुम्ही कुठेतरी नंबरापर्यंत पोहोचणार नाही. एवढंच या निमित्तानं बोलतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.